मी प्रेमसेवा संस्था नागपूरमध्ये आलेलो आहे आणि सरसुद्धा जैविक शेतीचे काम करतात. तर सरांचा आपण सुरुवातीला परिचय देतो. सर, तुमचा परिचय द्यावा. मी आनंद वळवे, जवळपास मी या ठिकाणी 35 वर्षापासून आहे या संस्थेमध्ये. परंतु आमची जी शेती होती ती पडीक होती आणि जसं लॉकडाऊन सुरू झाला आमचा स्टाफ पूर्ण खाली होता आणि काय करायचं त्यांच्यासमोर प्रश्न होता. आणि आम्ही पाहिलं तर आमची शेती सर्व पडीक असल्यामुळे सर्व काटे त्या ठिकाणी होते. परंतु आम्ही विचार केला की आपण शेती करायची आणि आम्ही जवळपास 3 वर्षापासून आता जैविक शेती करत आहोत. तर सरांना आधी जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण कसं करायचं याबद्दल माहिती नव्हती. मी काही कारणानिमित्त नागपूरला आलेलो होतो तर मी सरांना भेटलो. तर सरांना गोकृप अमृत बद्दल पण मी पूर्ण माहिती दिली की गोकृप अमृतचे फायदे काय आहे आणि चिकट सापळे म्हणजे काय. म्हणजे चिकट सापळे म्हटलं तर हे पंचतत्व आणि पंचगव्यावर चालणारा आधारित आहे. म्हणजे झिरो बजेटमध्ये सुद्धा आपण चिकट सापळे बनवू शकतो. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर चिकट सापळ्याचे जे फायदे आहे याच्यामध्ये पांढरी माशी आपल्याला दिसत आहे. आता चिकट सापळे लावून फक्त 2 सेकंद झालेले आहे याच्यावर हे पांढरी माशी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर मावा, तुडतुडे, क्रिप्स, त्याच्यानंतर यावर काळा मावा आणि इतरत्र रक्षोषण करणारे कीटकसुद्धा नियंत्रण होतात. आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि जैविक शेती आणि नैसर्गिक शिकत म्हणजे चिकट सापळ्यांचा वापर करणे खूप फायद्याचे ठरते. रासायनिक कीटकनाशकामुळे आपण जे याच्यावर फवारणी करत आहोत तेच आपण अन्न खातो त्याच्यामुळे बहुत काही आजार वगैरे होत आहे. तर हे चिकट सापळे जर लावले तर आपल्याला 2 ते 3 फवारणी आपण ज्या महिन्यामध्ये मारतो ते आपल्याला फक्त एकच फवारणी मारावी लागतं. म्हणजे आपला तिथं जो होणारा खर्च आहे औषधावरील झालं त्याच्यानंतर माणसांचा खर्च आहे, मजुरांचा खर्च आहे तोसुद्धा कमी होतो. त्याचनंतर बहुतेक कीटकनाशके किडीच्या अंडी किंवा पिल्ले अवस्थेपुरतेच परिणामकारक दिसतात आणि प्रौढ अवस्थामध्ये आले की याचे जे विस्थापन आहे ते फायद्याचे ठरत नाही. त्यामुळे चिकट सापळे काय करते नर कीटक असो किंवा मादी कीटक असो यांचीसुद्धा अंडी याच्यावर तुम्हाला पाहायला दिसतात. एखाद्या वेळेस जर ज्यांच्या वेळेस त्यांचं प्रोडक्शन हे होत असेल प्रौढ अवस्थामध्ये जात असेल किंवा अमावस्या किंवा पौर्णिमाला तर याच्यावर आपल्याला अंडीसुद्धा बघायला मिळतात. आणि याच्यावर सर्वात जास्त म्हटलं तर पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, हिरवे कीटक, क्रिप्स, मावा, रक्षोषण करणारे कीटक, याच्यानंतर भुंगीरावर्गीय किडी, माशीवर्गीय, ढेकूणवर्गीय, पाकोळी व पतंगवर्गीय किडींचे व्यवस्थापन करणारे अद्भुत तंत्रज्ञान म्हणजे आपले हे चिकट सापळे आहे. याच्यावर बघा चिकट सापळेवर सर्वात जास्त प्रकारे पांढरी माशी, हे पांढरी माशी दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे हिरवे कीटक चिकटलेले आहेत आणि हे तुडतुडे चिकटलेले दिसत आहे. आपण फक्त याला 5 मिनिट झाले आहे, आता 5 मिनिट लावून